नमस्कार, मी यशवी नेर्लेकर, वय वर्ष 14, राहणार अंधेरी मुंबई, शाळा प्राईम अकॅडमी ICSE इयत्ता 9वी. अनुराधाताई राज्याध्यक्ष आयोजित मनाचे श्लोक स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे. अनुराधाताईंनी सर्व श्लोकांचे अर्थ खूप सोप्या भाषेत आणि सगळ्यांना समजतील अशी उदाहरणे देऊन समजावले आहेत. मला आवडलेला श्लोक नंबर 11. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधूनी पाहे. मनात्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आजपर्यंत जनी सर्व सुखी असा कोणीच नाही असे मला वाटत होते, पण अनुराधाताईंनी सांगितलेल्या नवीन अर्थाप्रमाणे जगात कोणीतरी नक्कीच सुखी आहे. आणि त्याने ते सुख कसे मिळवले, अडथळ्याची शर्यत कशी पार केली, तसेच आपल्याकडे जे आहे ते स्वीकारून जी माणसे स्वप्नपूर्तीकडे जातात ती यशस्वी होतातच, हे आरजे अनघाच्या उत्कृष्ट उदाहरणावरून फारच छान सांगितले आहे. जणू सुखी होणाऱ्या सकारात्मक भागाचे दाखवलेले, तसेच मनातल्या विचारांच्या बैठकीसाठी दिलेले खेळाचे उदाहरण पण छान आहे. जिंकण्यासाठी खेळणे हेच विचार होत व्हायला हवा. धैर्यासाठी आपण लढायला हवे. अनुराधाताईंनी खूपच छान सांगितले आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल जर आधी कृतज्ञता व्यक्त केली तर कसे सगळे खूप खुश होतील हे पण छानच समजावले आहे. जणू सुखाची गुरुकिल्लीच दिली आहे. नमस्कार.